नमस्कार, अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलवरती मी विक्रम शेरार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर या टॉपिकमधील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन या संकल्पनेबाबत चर्चा करणार आहोत. आणि ही संकल्पना आज आपण एका सिम्पल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला तर पाहूया आपली ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारं साहित्य पाहूया. समोर दिसत असेल तुम्हाला एक ॲटॉमिक स्ट्रक्चरचं मॉडेल ठेवलेलं आहे, ज्याला बोर्स ॲटॉमिक स्ट्रक्चर मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे काही मार्बल्स आहेत, आपल्याला या ॲक्टिव्हिटीसाठी आपण यूज करणार आहोत. सो ॲक्टिव्हिटीला सुरुवात करण्याअगोदर काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, त्या आधी आपण माहिती करून घेऊया. सो प्रत्येक मूलद्रव्य किंवा प्रत्येक एलिमेंट हे अणूंपासून बनलेलं असतं किंवा ॲटम्सपासून बनलेलं असतं, आणि प्रत्येक ॲटममध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे तीनही पार्टिकल्स प्रेझेंट असतात. त्यापैकी प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, न्यूट्रॉन हा कुठलाही चार्ज नसलेला पार्टिकल आहे, आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. त्यापैकी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे या सेंटर पार्टमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन हे या आजूबाजूच्या शेल्समध्ये किंवा कक्षांमध्ये असतात. त्याचबरोबर प्रत्येक इलेमेंटमधील अणूंना किंवा ॲटम्सना एक विशिष्ट ॲटॉमिक नंबर असतो किंवा अणुअंक असतो, जो त्याच्यामधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवला जातो. कारण प्रत्येक अणूमधील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या ही सारखीच असते. तर इलेक्ट्रॉन जे या कक्षांमध्ये असतात, तर प्रत्येक कक्षेची एक विशिष्ट कॅपॅसिटी असते किंवा क्षमता असते. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन समजून घेण्याआधी आपल्याला ती क्षमता किंवा कॅपॅसिटी माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण ती कॅपॅसिटी किंवा क्षमता आधी माहिती करून घेऊया. तर थोड्या वेळ हे मॉडेल बाजूला ठेवूया आणि या फॉर्म्युलाच्या आधारे कॅपॅसिटी ऑफ शेल्स म्हणजेच कक्षांची इलेक्ट्रॉन धारकता ही समजून घेऊया. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे 2n². तर 2n² हा फॉर्म्युला वापरून आपण प्रत्येक कक्षेची कॅपॅसिटी काढू शकतो. तर याच्यामधील एन म्हणजेच शेल नंबर किंवा कक्षा संख्या आहे, म्हणजेच सेंटरपासून ती कक्षा कितव्या क्रमांकावरती आहे यालाच त्याला शेल नंबर किंवा कक्षा संख्या असे म्हणतात. तर के ही कक्षा सेंटरपासून पहिल्या क्रमांकावरती आहे, त्यामुळे त्यासाठी एनची व्हॅल्यू ही 1 असेल. त्याचप्रमाणे एल ही कक्षा सेंटरपासून 2 या नंबरवरती आहे, त्यामुळे त्यासाठी एनची व्हॅल्यू 2 असेल. त्याचप्रमाणे एमसाठी एनची व्हॅल्यू 3 आणि एनसाठी एनची व्हॅल्यू ही 4. तर ह्या अनुक्रमे 1, 2, 3, 4 अशा कक्षा संख्या आहेत. तर आपण आता या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज टाकून आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. तर पहिले आपण के या कक्षेची क्षमता काढण्याचा प्रयत्न करूया. तर आपला फॉर्म्युला आहे 2n² जो जसाच्या तसा इथे लिहून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला एनची व्हॅल्यू टाकायची आहे. तर आपण इथे पाहू शकतो की एनची व्हॅल्यू ही 1 आहे. सो 1 इथे टाकल्यानंतर जर याचा आपण आन्सर काढलं तर ते आपलं 2 येतं, बरोबर. त्यानंतर एल या कक्षेसाठी जर व्हॅल्यू काढायची असेल तर त्या जागी आपल्याला एनच्या जागी 2 टाकावं लागेल, कारण एल ही कक्षा 2 नंबरला आहे. तर इथे 2 टाकल्यानंतर आपलं जे आन्सर येईल ते 8 असेल. त्याचप्रमाणे अनुक्रमे एम आणि एनसाठी कक्षांची जी इलेक्ट्रॉन धारकता असेल ती 18 आणि 32 आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण कॅपॅसिटी ऑफ शेल्स म्हणजेच कक्षांची इलेक्ट्रॉन धारकता ही काढलेली आहे, आणि ती के एलेमेन या कक्षांसाठी अनुक्रमे 2, 8, 18 आणि 32 अशी व्हॅल्यू आलेली आहे. तर आता आपण आपली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ह्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर आत्तापर्यंत एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध वैज्ञानिकांनी लावलेला आहे. त्यातील काही मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपण इथे आता पाहणार आहोत या मॉडेलच्या सहाय्याने. तर पहिलं मूलद्रव्य आपण इथे घेऊया, हायड्रोजन. तर हायड्रोजनसाठी तुम्ही पाहू शकता की त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो इथे निळ्या अक्षरामध्ये 1 असा लिहिलेला आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आणि 1च इलेक्ट्रॉन असणार आहे, कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच असते हे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. तो या मॉडेलमध्ये जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो आपण कुठे ठेवणार, तर पहिल्या कक्षेमध्ये, कारण सुरुवात करताना नेहमी लोअर एनर्जी लेवलच्या शेलपासून करायची असते. सो आपण जो पहिला इलेक्ट्रॉन आहे तो के या कक्षेमध्ये ठेवलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण हायड्रोजन या मूलद्रव्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पाहिलेलं आहे. सो अजून काही मूलद्रव्य आपण ट्राय करूया.
दुसरं मूलद्रव्य जर आपण पाहिलं तर दुसरं मूलद्रव्य आहे हेलियम. तो हेलियमचा अणुअंक आहे 2, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि ते 2 इलेक्ट्रॉन्स कुठे असणार आहेत तर पहिल्याच कक्षेमध्ये असणार आहेत. सो के या कक्षेमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आपण ठेवूया, म्हणजे हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हेलियम या मूलद्रव्यासाठी. त्यानंतर तिसरा मूलद्रव्य जर पाहिलं तर आहे लिथियम. सो या मूलद्रव्यासाठी आपल्याला दुसरीसुद्धा कक्षा वापरावी लागणार आहे, कारण आपण आत्ताच पाहिलेलं आहे की के या कक्षेची जी इलेक्ट्रॉन धारकता आहे किंवा कॅपॅसिटी आहे ती 2च आहे, आणि आत्ता आपण पाहिलं की लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो त्यासाठी आपल्याला दुसरीसुद्धा कक्षा वापरावी लागेल, आणि जो तिसरा इलेक्ट्रॉन आहे तो एल या कक्षेमध्ये म्हणजेच दुसऱ्या कक्षेमध्ये ठेवावा लागेल. ठीक आहे, तो अनुक्रमे आपण आत्ता पाहिलेलं आहे हायड्रोजन, त्याचप्रमाणे हेलियम आणि लिथियम यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पाहिलेलं आहे. तसंच आपण सर्व मूलद्रव्यांसाठी इथे ट्राय करू शकतो. सो पुढील मूलद्रव्य आहे बेरिलियम. सो बेरिलियममध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, करण्याचा ॲटॉमिक नंबर आहे 4. सो याच्यामधले जे 4 इलेक्ट्रॉन्स असतील ते पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 2 असे याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन याचं दाखवू शकतो. त्यानंतर पुढील एलिमेंट आहे बोरॉन, याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो याच्यामध्येच आपण ॲड करणार आहोत पुढे, 5वा जो इलेक्ट्रॉन असेल तो दुसऱ्या कक्षेमध्ये ॲड होईल. त्यानंतर आहे कार्बन, कार्बनचा अणुअंक आहे 6. सो याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. सो आपण याच्यामध्येच ॲड करूया दुसऱ्या कक्षेमध्ये पुढचा इलेक्ट्रॉन. नायट्रोजनसाठी सुद्धा आपण तेच करणार आहोत, पुढच्या कक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन ॲड करत जाणार आहोत. हे आहे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. ऑक्सिजनसाठी सुद्धा आपल्याला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये ॲड करावा लागेल, कारण याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा पद्धतीने आपण ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इथे पाहू शकतो. त्यानंतर आहे फ्लोरिन, फ्लोरिनचा अणुअंक आहे 9, याच्यामध्ये 9 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. सो 9वा इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण इथे ॲड करणार आहोत. त्याचप्रमाणे निऑनसाठी 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन ॲड करावा लागेल. इथपर्यंत आपण ही दुसरी कक्षा इथे पूर्ण केलेली आहे, म्हणजे निऑन या मूलद्रव्यासाठी आपल्याला 2 कक्षा या पूर्णपणे लागत आहेत. पण यापुढे जर आपण मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पाहायचं असेल तर आपल्याला तिसरीसुद्धा कक्षा यूज करावी लागेल, कारण 2 कक्षा ज्या आहेत त्या ऑलरेडी पूर्णपणे भरलेल्या आहेत इलेक्ट्रॉन्सनी. तर पुढचा जो एलिमेंट आहे किंवा मूलद्रव्य आहे ते आहे सोडियम. सोडियमचा अणुअंक आहे 11, याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, तर या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला 2 कक्षा वापरून चालणार नाही. आपल्या दोनही कक्षा ऑलरेडी पूर्ण भरलेल्या आहेत. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी आहे 2, दुसऱ्याची आहे 8. तर दोनही कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत, आपल्याला तिसरी कक्षा यूज करावी लागेल. तिसरी कक्षा म्हणजेच एम ही कक्षा. तर या कक्षेमध्ये आपल्याला पुढील इलेक्ट्रॉन ठेवावं लागेल. अशा पद्धतीने सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही समोर इथे पाहू शकता. अशाच पद्धतीने आपण सर्व मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पाहू शकतो या मॉडेलच्या मदतीने. आत्ताच आपण मॉडेलच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कशा पद्धतीने आपण पाहू शकतो ते पाहिलेलं आहे. सो या पेजवरती मी 1 ते 20 अशा मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिलेलं आहे. कागदावरती आपण कशा पद्धतीने ते लिहू शकतो हे इथे आपण पाहू शकतो. हायड्रोजनसाठी 1, हेलियमसाठी 2, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील. त्यानंतर लिथियमसाठी आपल्याला 2 कक्षा यूज कराव्या लागतील, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, पुढच्या कक्षेमध्ये 1. त्यानंतर बेरिलियमसाठी पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 2. अशाच प्रमाणे अनुक्रमे आपण सर्व मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इथे लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत ती कक्षा पूर्ण भरत नाही तोपर्यंत आपण पुढचा जो इलेक्ट्रॉन आहे तो नेक्स्ट कक्षेमध्ये किंवा नेक्स्ट एनर्जी लेवलमध्ये टाकू शकत नाही. तो इथे आपण पाहू शकतो की पहिल्या 10 इलेमेंटसाठी आपल्याला फक्त 2 कक्षा यूज कराव्या लागत आहेत. फक्त 11व्या इलेमेंटपासून आपल्याला तिसरी कक्षा वापरावी लागत आहे. सो हे पहिल्या 20 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन समोर तुम्ही एक पाहू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मॉडेल ट्राय करू शकता. जर हे मॉडेल तुमच्याकडे नसेल तर त्याच्यासाठी एक ऑप्शन सुद्धा आहे आपल्याकडे.
तर याचंच लो कॉस्ट मॉडेल तुम्ही बनवू शकता. तर ते लो कॉस्ट मॉडेल कसं बनवायचं ते सुद्धा मी ते सांगणार आहे. तर हे समोर तुमच्या दिसत आहे ॲटॉमिक स्ट्रक्चरचं लो कॉस्ट मॉडेल. याच्यामध्ये तुम्हाला एक साधा पुठ्ठा असेल किंवा फाईलचं कवर पेज असेल किंवा कुठलाही जाड कागद असेल त्याच्यावरती तुम्ही हे ॲटॉमिक स्ट्रक्चरचं जे मॉडेल आहे ते ड्रॉ करू शकता मार्कर किंवा स्केचपेनच्या सहाय्याने. आणि त्याच्यावरती अशा चार कक्षा ड्रॉ करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची जी जागा आहे त्याच्या ठिकाणी गोल करू शकता. आणि याच्यामध्ये जसं आपण मार्बल्स यूज केल्या मॉडेलमध्ये तसं तुम्ही या ठिकाणी घरामध्ये अवेलेबल असणारे छोटे छोटे डाळीचे दाणे किंवा शेंगदाणे यूज करू शकता. आणि वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कशा पद्धतीने आपण पाहू शकतो हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला याची नक्कीच मदत होईल. तर हे जे मॉडेल आहे ते अगदी कमी खर्चात म्हणण्यापेक्षा अगदी घरगुती साहित्य वापरूनच तुम्ही हे मॉडेल बनवू शकता. आणि ॲटॉमिक स्ट्रक्चरमधील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ही जी संकल्पना आहे ती अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकता. त्याचप्रमाणे स्वतः करूनसुद्धा पाहू शकता. तर ही होती आपली ॲटॉमिक स्ट्रक्चरमधील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन या संकल्पनेबाबतची एक सिंपल ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ही संकल्पना समजून घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, त्याचप्रमाणे मित्रांसोबत शेअर करा. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न असतील या व्हिडिओ संदर्भात तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.